हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी भारती तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओसाठी मी इथे स्वच्छ धुऊन कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, आलं, लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. कढीपत्ता पण स्वच्छ धुऊन घेतला आहे. या सगळ्याला मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे व साईडला ठेवू. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप हिरवा वाटाणा घेतला आहे व 2 चमचे पाणी घालून त्याची प्युरी करून घेतली. हे पण वाटाणा आपण 2 मिनटं साईडला ठेवू. आता एका पातेल्यामध्ये मी 1/2 लिटर ताक, मी ताक विकत आणलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घरचं ताक पण घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आपण जे मटर वाटून घेतले होते ती प्युरी मिक्स केली आहे. आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन, बेसनची पण आपल्याला पेस्ट करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून जे आपण बेसन मिक्स केले त्याचे गुठळ्या तयार नाही होणार. आणि आता हे साईडला ठेवू आणि एका पॅनमध्ये तूप गरम करू. 2 मोठे चमचे तूप गरम केलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिऱ्याची फोडणी केली आहे, थोडासा कढीपत्ता घातला आहे, हिंग घातलं आहे आणि आपण जे कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं ते घालून त्याला 1 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. ह्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे, नाहीतर हिरवी मिरचीचा ठसका उठू शकतो. आणि आता गॅसची फ्लेम एकदमच लो करून त्याच्यामध्ये हळूहळू आपण जे ताक आणि मटरचं मिश्रण केलेलं आहे ते घालून घेऊ. हे मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे आणि याला अगदी मंद आचेवरची शिजू द्यायचं आहे. थोडं शिजल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. जोपर्यंत आपली कढी मंद आचेवर शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. तर आता मी अजून 1 कप मटर घेतलं आहे, त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला जस्ट वाटून घेतलं आहे. पाणी नाही घालत तरी चालेल, त्याला वाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 कप बेसन आणि 1/2 कप तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता. पण तांदळाचं पीठ घातल्याने पदार्थ कुसकुशीत व कुरकुरीत होतं आणि चवीनुसार तिखट मीठ खायचा सोडा. आणि हातावर चोळून ओवा घातले आहेत. ओवा नेहमी हातावर चोळून घाला, त्याने त्याचा छान स्वाद वाढतो व सुगंधही छान येतो. आता या सगळ्याला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याचं सरभरीत भजीसाठी भिजवतो असं पीठ भिजून घ्यायचं आहे. आता एकीकडे तेल गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये आणि तेल तापल्यावरती गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला जसं आपण मूग भजी तळतो असंही मटरची भजी तळून घ्यायची आहे. एका वेळेला सगळ्यात जास्ती न सोडता कढईत मावतील थोड्या 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 भज्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी क्रिस्पी दोन्हीकडनं आलटून पालटून भजी तयार करून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत आपण भजी तळली तुम्ही बघा आपल्या या मटरच्या कढीलाही छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तळलेले पकोडे सोडून घ्यायचे आहेत. तर अशी आपली अगदी हेल्दी व नाविन्यपूर्ण मटरची कढी पकोडा तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कमेंट करा आणि हो व्हिडिओ शेअर करा. पूर्ण